आणि आता पाहूयात न्यूज टॉप 9. सुरुवातीला आपण पाहूयात लोकसभेची रणधुमाळी. मोदी सरकारचा मोठा निर्णय, सीए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अधिसूचना प्रसिद्ध. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद. सीएए म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पब्लिसिटी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा टोला, मला आधी नियम पाहू द्या, अद्याप अधिसूचना जारी केलेली नाही. जर लोकांना नियमानुसार त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं जात असेल तर आम्ही त्याविरुद्ध लढा देऊ, ममता बॅनर्जी यांनी म्हणलं मत. कमी जागा मान्य नसल्यामुळे शिंदेची दिल्लीवारी रद्द, सूत्रांची माहिती. महायुतीची दिल्लीमधली बैठक रद्द, उद्या फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. जागा वाटप लांबणीवर पडण्याची शक्यता. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला सुरुवात. बैठकीत महाराष्ट्रातल्या उमेदवारांची चर्चा सुरू. सांगलीमधून संजय काका पाटलांना उमेदवारीची शक्यता, तर कोल्हापूरसाठी समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा. 80% जागा वाटपाचा निर्णय, 1 ते 2 दिवसात जागा वाटप निश्चित होईल. घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. जागा वाटपावरून महायुतीमध्ये घमासान. सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर त्यांचा सन्मान करू. भारत गोगावले यांचा भाजपला उपरोधिक टोला, आमचे सिटिंग खासदार 13 आहेत, त्यावर आम्ही जागा घेणार, मुख्यमंत्री निर्णय घेतील, गोगावलेंचं वक्तव्य. जागा वाटपाबाबत बाहेर चर्चा करू नका, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे फडणवीसांच्या मंत्र्यांना सूचना, सूत्रांची माहिती. कोल्हापूरमधून शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मला आनंद होईल. शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मी स्वतः त्यांना सांगितलं, शरद पवार यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती.